हाय फ्रेंड्स, नम्रताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत ड्राय कसुरी चिकन कसं बनवायचं. रेसिपी अगदी सोपी आहे, आपल्या कोणालाही अगदी ती सहज बनवता येईल आणि खायला खूप सुंदर लागते. तिची चव अतिशय भन्नाट अशी होते. चला तर मग बघूया त्यासाठी काय काय साहित्य लागतं. त्यासाठी आपल्याला लागणार आहे लसूण ठेचून घेतलेला, कसुरी मेथी, धनेपूड, मीठ, लाल तिखट, हळद आणि चिकन मसाला. हे उकडून घेतलेलं चिकन आहे आणि थोडीशी कट केलेली कोथिंबीर. एका कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवूया. आपलं तेल गरम झालं की आपण त्यात लसूण पेस्ट टाकून घेणार आहोत. लसूण पेस्ट छान फ्राय करून घ्यायची आहे. नंतर आपण त्यात ड्राय मसाले वापरणार आहोत. उकडून घेतलेलं चिकन टाकणार आहोत. नंतर चिकनचा स्टॉक घालणार आहोत. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात. आता यात आपण कसुरी मेथी घालून घेणार आहोत. कसुरी मेथी घातल्यावर पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिट वाफ येऊ द्यायची आहे. वरून थोडी कोथिंबीर घालून घेणार आहोत आपण. तयार झालं आहे आपलं कसुरी चिकन. बघा होती ना किती सोपी रेसिपी. चला तर मग अशाच नवनवीन रेसिपीजसाठी नम्रता किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.